नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। सरळ सेवा भरतीमधील 2019 मध्ये तुम्ही जे फॉर्म भरलेले होते किंवा विद्यार्थी मित्रांनो नवीन पदभरती असेल ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, जलसंपदा विभाग किंवा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती असेल, या सर्व भरतीबद्दलची तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता राज्यातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे। तर या ठिकाणी बघा काय म्हटलंय, राज्यातील जिल्हा परिषद असेल, जलसंपदा, ऊर्जा, पशुसंवर्धन, आरोग्य, म्हाडा, शिक्षण यांच्यासह अन्य विभागातील विविध पदांची रखडलेली भरती प्रक्रिया तातडीने राबवण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष जे आहेत त्यांनी केलेली आहे, रविकांत उर्फे यांनी। तर बघा राज्याचे उपमुख्यमंत्री पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। दरम्यान राज्यातील विविध पदांच्या भरती प्रक्रिया संदर्भात लवकरच निर्णय घेऊ, तसेच भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्याचे वरपे यांनी सांगितले। तर महत्त्वाचं होतं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की जिल्हा परिषद भरती असेल किंवा विद्यार्थी मित्रांनो पशुसंवर्धन विभागाची, जलसंपदा विभागाची भरती असेल ती या ठिकाणी लवकरच घेण्याचे या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी भरती जी आहे ती होणार आहे। महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेलं असेल 50% पदांचा जीआर जरी आलेला असला तरी जेडपीची भरती या ठिकाणी तुमची पूर्णपणे या ठिकाणी होणार आहे। तर रविकांत वरपे यांनी राष्ट्रवादी भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेत त्यांना भरती प्रक्रिया संदर्भातील निवेदन दिले आहेत। तर बघा वरपे यांनी निवेदनात म्हटले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात विविध खात्यात 71,000 पदे रिक्त असल्याचे सांगत पदभरती करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र हे आश्वासन हवेतच विरले, त्यामुळे विविध पदांसाठीची परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची निराशा झाली होती। आता उपमुख्यमंत्री पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले आहे। सरळ सेवा भरती संदर्भात या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे आश्वासन दिलेलं असून सरळ सेवामधील एकूण ही जी सर्व पदं जी आहेत ती भरण्याच्या सूचना जे आहेत त्या प्रशासन विभागाला, सामान्य प्रशासन म्हणजे जेडीला या ठिकाणी दिलेले आहेत। तर महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरच ही पदभरती जी आहे ती सुरू होणार आहे, ज्याच्यामध्ये आपण खूप दिवसापासून वाट पाहत आहात ती म्हणजे जिल्हा परिषद भरती, जिल्हा परिषद भरती आणि पशुसंवर्धन विभाग, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाची तर पदभरती ही अडकलेलीच आहे, त्याबद्दल अजून कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला नाही आहे। विद्यार्थी मित्रांनो भरपूर सारे विद्यार्थी या ठिकाणी वाट पाहून आहेत, काही विद्यार्थी या ठिकाणी उपोषणाला देखील बसलेले आहेत, परंतु आरोग्य विभाग भरतीची दखल अजून घेतलेली नाही आहे। पण महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो जे निवेदन दिलेले आहे त्याच्यामध्ये या सर्वांचा समावेश केल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती चर्चा नक्कीच झालेली असणार आहे। तुमच्यासाठी ही सकारात्मक आणि चांगली बातमी असणार की आरोग्य भरतीबद्दलच्या निकालाबद्दल असेल किंवा ज्या ठिकाणी पेपर फुटलेले नाहीत त्या ठिकाणचा निकाल लावणे किंवा ज्या ठिकाणी पेपर फुटलेले आहेत त्या ठिकाणची फेरपरीक्षा घेण्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो नक्की विचार या ठिकाणी शासन स्तरावरती होत असणार आहे। तर त्याबद्दल लवकरच विद्यार्थी मित्रांनो निर्णय जो असणार आहे तो जाहीर होऊ शकतो। आता जिल्हा परिषद जेडपी मधील आरोग्य विभागासंदर्भातील 5 संवर्गाची जी पद आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याबद्दल लवकरच वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध होणार आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलेलं होतं की स्वतः ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ जे आहेत त्यांनी ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे निवेदन दिलेले आहे त्याच्यावरती तात्काळ कार्यवाही करावी अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो शेरा दिलेला होता। त्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे मार्च एप्रिल एंडिंग पर्यंत, म्हणजे आता एप्रिल महिना संपत आहे, तर विद्यार्थी मित्रांनो मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नक्की या ठिकाणी वेळापत्रक जे आहे किंवा पहिला जीआर जो असणार आहे जिल्हा परिषद भरतीबद्दलचा तो प्रसिद्ध होणं अपेक्षित आहे। आणि त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ह्या पुढील सर्व भरत्या ज्या आहेत त्या होऊ शकतात। 50% पदभरती जरी दिलेली असली विद्यार्थी मित्रांनो तरी पशुसंवर्धन विभागामध्ये जवळजवळ 900 पदं या ठिकाणी होती, तर त्यातील पूर्णच पदे भरली जाऊ शकतात, कारण की ही पदभरती जी आहे ती 2019 ची जुनी पदभरती असल्यामुळे जुन्या पदभरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो पूर्ण 100% तुमची पदभरती जी आहे ती होऊ शकते। बाकी नवीन पदं जी भरायचे त्याला या ठिकाणी 50% मर्यादा असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची आणि चांगली बातमी होती की भरती प्रक्रिया सुरू होणार आहे, त्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वासन दिलेले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त या ठिकाणी अभ्यासाला लागणं गरजेचं असणार आहे, कारण की हे पूर्ण वर्ष आता तुमचं पदभरतीचं असणार आहे। धन्यवाद। जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या परीक्षामध्ये तांत्रिक प्रश्न व उत्तरे त्याची 200 प्रश्नांची PDF फाईल तुम्हाला हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्याच्यामध्ये आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य पर्यवेक्षक अशा पदांचा समावेश होतो, ती घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे।